आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हे एक फॅट सुरू झाले उपोषणाचं. आपल्या जिल्ह्यामधूनच त्याचं उगम आहे. काही झालं तरी उपोषणाला बसायचं, काही झालं तरी मीडियासमोर यायचं. हे आता दुर्दैवी बाब आहे की काही ठराविक लोकप्रतिनिधी मीडियाच्या माध्यमातून अशा प्रकारे उपोषण करून आपलं आपलं म्हणणं मांडतायत. कुणीही कुठल्याही प्रक्रियेमध्ये येऊन MIDC साठी मूळ पाणी लागतं. म्हणजे शेतकऱ्यांना तर त्यांच्या हक्काचं पाणी द्या, मग MIDC साठी उपोषण करा. पाण्यासाठी उपोषण केलं पाहिजे. पाणी असल्याशिवाय MIDC होऊ शकत नाही. आणि म्हणून अशा पद्धतीचे पब्लिसिटी स्टंट हे नगर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचे अनेक आमदार करतायत. मीडियामध्ये त्याची पब्लिसिटी होऊ शकते, त्याला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून व्ह्यूज मिळू शकतात, पण मतदान हे पडणार नाही हे येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना दिसेल. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पदावरून आता अजित दादांनी इच्छा व्यक्त केलेली आहे, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये वाद निर्माण झालेला आहे अंतर्गत. नाही, आता त्या पक्षाचा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्या पक्षामध्ये एकसाथ त्यांनी मेळावे घेण्यापेक्षा आणि महाराष्ट्र दौरा करण्यापेक्षा घरात बसून एकदा ठरवलं पाहिजे की मुख्यमंत्री कोण होणार आहे, नवा अध्यक्ष कोण होणार आहे, प्रदेशाध्यक्ष कोण होणार आहे, खजिनदार कोण होणार आहे, कोण कुठं जाणार आहे, कोण कोणाबरोबर जाणार आहे, हे एकदा आपसात अगोदर घरातले वाटणे करून घ्या आणि मग महाराष्ट्राच्या जनतेला आश्वस्त करायचं काम त्यांनी केलं पाहिजे.